त्या भुजबळांशी बोलण्यासाठी थोडा वेळ द्या असं अजित पवार यांनी म्हटलं. छगन भुजबळ यांच्या भूमिकेवर अजित पवारांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. घरामध्ये दोन भाऊ असले तरी त्यांची दोन मतं असतात असं अजित पवार यांनी म्हटलं. फडणवीसांनी सुद्धा सांगितलंय की आम्ही मुंबईत जाऊन चर्चा करू असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. तर भुजबळांची वेगळी भूमिका नाही, त्यांनी मत व्यक्त केलेलं आहे असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय. काही वेगळं, एवढा मोठा घरामध्ये दोन भाऊ असले तरी त्यांची दोन वेगवेगळी मतं असतात, मग घरातले एकत्र बसतात आणि त्याच्यामध्ये काय समज गैरसमज आहे ते दूर करतात. मी सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं की ह्याबद्दल देवेंद्रजींनी पण नागपूरला स्टेटमेंट केलं की आम्ही मुंबईमध्ये गेल्यानंतर भुजबळ साहेबांशी बोलू. देवेंद्रजी पण म्हणाले की ह्याच्यात कुणावर अन्याय झाला असं आम्हाला वाटत नाही, परंतु त्यांच्याशी बोलू. मी पण तुम्हाला तसंच सांगितलं, तर बोलण्यापुरता तर वेळ द्या ना. छगन भुजबळांनी काही वेगळी भूमिका घेतली नाही आहे. छगन भुजबळांनी आपलं मत व्यक्त केलं आणि त्यांचा मत व्यक्त करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. या देशामध्ये प्रत्येकाला आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. त्यामुळं कोण काय मत व्यक्त केलं यापेक्षा नियमाने काय ते बघितलं पाहिजे. सरकारी अधिसूचना काढताना जनतेला तुम्हाला त्या अधिसूचनेमध्ये आपल्या हरकती घेण्याकरता मुभा दिली आहे. वन साईड सरकारने कुठला निर्णय केला नाही आहे.